नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मॅथ्सचा 8वा लेसन चालू केला आहे. डिवायझिबिलिटी. डिवायझिबिलिटी म्हणजे विभाज्यता. मग त्यानंतर काल आपण राईट द डिवायझिबिलिटी टेस्ट फॉर 2, 5 आणि 10 हे काल आपण कालच्या तासाला बघितले. डिवायझिबिलिटी टेस्ट केली आपण 2, 5 आणि 10 ची. मग त्यामध्ये काय होतं, ज्या संख्येला 2, 5, 10 नी पूर्ण भाग जातो त्या संख्या ज्या संख्येने जातो. आता 2 न 364 ला पूर्ण भाग जात होता म्हणून 364 ची डिवायझिबिलिटी किती होती, 2. आज आपण बघणार आहोत पुढचा पॉइंट, डिवायझिबिलिटी टेस्ट फॉर 3. आता 2, 5 आणि 10 ची आपण डिवायझिबिलिटी टेस्ट बघितली. आज बघणार आहोत डिवायझिबिलिटी टेस्ट फॉर 3. इफ द सम ऑफ डिजिट इन अ नंबर इज डिवायझेबल बाय 3 देन द नंबर इज डिवायझिबिलिटी बाय 3. मग त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर ज्या डिवायझिबिलिटी बाय 3 म्हणजे काय, काल मी सांगितलेलं, काल एक्सप्लेन केलेलं, 663 सम ऑफ द डिजिट इन द नंबर 6 + 3 = 9. या 9 ला इफ द सम डिवायझिबिलिटी बाय 3, या 3 न जर ह्या 9 ला पूर्णपणे भाग जात असेल तर ते काय आहे, डिवायझिबिलिटी 3. आणि जो 63 नंबर दिला आहे त्याला सुद्धा काय असेल, या 3 नी पूर्ण भाग जात असेल तर तो नंबर काय झाला, डिवायझेबल झाला. आणि ज्या संख्येला 3 ची डिवायझिबिलिटी बघतोय, ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही ती डिवायझिबिलिटी टेस्ट नसते. आज आपण पुढचं बघणार आहोत डिवायझिबिलिटी टेस्ट फॉर 4. इफ द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द नंबर इज डिवायझेबल बाय 4 देन दॅट नंबर इज अ डिवायझेबल बाय 4. म्हणजे काय सांगितले त्यांनी, आता डिवायडेड द नंबर बाय 4 इट इज अ कम्प्लिटली डिवायझेबल. 9, 9 आणि 2 या पूर्ण संख्येला जर 4 नी भाग जात असेल तर ती टेस्ट कोणती झाली, डिवायझिबिलिटी टेस्ट झाली. हा 4 नी लावला, 4 नी पूर्ण भाग जात असेल तर बघा 9, 9, 2 याला 4 न भाग लावला. 4 2 8 राहिला 1. 4 2 8 4 4 16 राहिले 17, 18, 19 3 राहिले. 4 8 32 म्हणजे या पूर्ण संख्येला 4 नी भाग झाला घेत जातो म्हणून ही काय झाली, डिवायझिबिलिटी टेस्ट झाली. काय सांगितले, द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट. टेन्स आणि युनिट नंबर 92 याला सुद्धा जर 4 नी भाग जात असेल तर ते डिवायझेबल काय झाले, ती टेस्ट काय झाली, तर डिवायझेबल बाय 4 झाली. म्हणजे 9 2 तर 4 नी भाग, 4 2 8 राहिला 1. 4 3 12 हे झाली डिवायझेबल बाय 4. त्यानंतरची संख्या आहे 7 3 1 4. आता 73 14 ला 4 नी भाग लावायचा आहे. 4 1 4 राहिले 3. 3 व 3 घेतले. 4 8 32 राहिला 1. 4 2 8 8 राहिले 2. खाली आले 24 राहिले. मग 4 4 4 5 4 24 या पूर्ण संख्येला 4 नी भाग जात नाही म्हणून ही डिवायझेबिलिटी 4 नाही. मग आता आपल्याला काय सांगितलं, द नंबर फ्रॉम्ड बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट.
टेन्स आणि युनिट किती आहेत, 4 आणि 1 14. मग 14 ला 4 ने पूर्ण भाग जातो का, नाही जात, म्हणून ही डिवायजिबिलिटी टेस्ट नाही. याप्रमाणेच ही खालची सुद्धा एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. डिवायजिबिलिटी टेस्ट फॉर 4, त्यानंतर आहे डिवायजिबिलिटी टेस्ट फॉर 9. इफ द सम ऑफ अ डिजिट ऑफ ए नंबर इज कम्प्लिटली डिवायजेबल बाय 9, देन द नंबर इज डिवायजेबल बाय 9. पूर्ण डिवाइडेड द नंबर बाय 9, इट इज कम्प्लिटली डिवायजेबल. 19, 8 हा नंबर दिला आहे तो डिवायजेबल 9 आहे का, म्हणजे या पूर्ण संख्येला 9 ने भाग लावाय. 9 2 18 राहिला 1, 9 2 18 आणि 9 0 0 म्हणजे याला पूर्ण भाग गेला म्हणून ही डिवायजेबल झाली. सम ऑफ द डिजिट इन द नंबर, आता डिवायजेबिलिटी 4 मध्ये काय करत होतो, टेन्स आणि युनिट घेत होतो. आता डिवायजेबिलिटी 9 मध्ये काय करायचे, सम ऑफ द डिजिट इन द नंबर सगळे डिजिट घे, 1 9 8 0 1 9 8 0 ची ॲडिशन करायची, किती झाली, 18. दॅट इज 9 2 9 2 8 म्हणजे याला ही सुद्धा काय झाली तर डिवायजेबिलिटी 9, का तर या पूर्ण संख्येला 9 ने भाग गेला. मग आता 2 999 दिलंय, याला 9 ने पूर्ण भाग जातोय का, 9 3 27 राहिले 2, पुन्हा झाले 9 9 3 27 पुन्हा 3 राहिले, 9 2 27 मग पुन्हा 3 राहतात बाकी, म्हणजे ही डिवायजेबिलिटी 9 आहे का, नाही. आता इथं काय सांगितले, सम ऑफ द डिजिट इन द नंबर, मग नंबर 2 + 9 + 9 + 9 मग या पूर्ण संख्येची डिवायजिबिलिटीची बेरीज किती झाली, ती बेरीज आणि ती डिवायजिबिलिटी आहे का, नाही. अशाच पद्धतीनं हे करायचे. मी काही डेफिनेशन पाठव डिवायजिबिलिटी टेस्ट पाठवते, त्याच्या काही एक्झाम्पल खाली पाठवते, ते व्यवस्थित बघा. आणि ह्या डिवायजेबिलिटीमध्ये जे एक्झाम्पल दिले ते ब्रॅकेटमध्ये, ही सगळी तुम्ही काय करणार आहात, आज सॉल्व करणार आहात. मग आपण प्रॅक्टिस सेट पुढच्या तासाला बघूया, चालेल. थँक्यू.